छत्रपती शिवाजी विद्या मंदिर सोरेगाव येथे 71 जणांचा भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोलापूर येथे कैलासवासी नागनाथ दरेकर यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी विद्या मंदिर सोरेगाव, ज्ञान प्रबोधन विद्यालय माशाळीनगर, बालविद्याविहार प्राथमिक शाळा माशाळीनगर, समर्थ बालमंदिर माशाळीनगर, नागनाथ मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह, समर्थ मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह सोरेगाव येथे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी विद्या मंदिर सोरेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष दिलीपरावजी माने, माजी आमदार दक्षिण सोलापूर तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर अतुल वेलणकर, डॉक्टर वैजनाथ कुंभार यांच्या शुभ हस्ते व प्रमुख अतिथी संस्थेचे संस्थापक सतीश कुमार दरेकर सर व उपाध्यक्ष राजेंद्र कुमार दरेकर साहेब, संस्थेचे सचिव संध्या दरेकर मॅडम, संस्थेचे सदस्य शंकरलिंग शटगार, संस्थेचे सदस्य शिवकुमार दरेकर, सुभाष सुलगडले काका, मार्गदर्शक म्हणून राजशेखर पाटील, अरुण डुरके, ज्येष्ठ नागरिक गंगाधर बिराजदार, बागातदार प्रकाश पवार, आधारस्तंभ मल्लिकार्जुन कोळी, पत्रकार कल्लाप्पा रोकडे, ज्येष्ठ नागरिक विष्णू शिंदे, मार्गदर्शक रेवणसिद्ध कोळी, संभाजी आरमार जिल्हा उपप्रमुख अमर डुरके, सिद्धाराम खडाखडे, कोळी समाज अध्यक्ष विकास भोसले, भीमदर्शन प्रतिष्ठानचे शिवाप्पा कोरे व शाळेचे मुख्याध्यापक तानाजी पवार सर, मुख्याध्यापिका छाया कोळेकर मॅडम, मुख्याध्यापिका श्यामल दीक्षित मॅडम, मुख्याध्यापिका अनुसया राठोड मॅडम हे उपस्थित होते. या कार्यक्रमास अध्यक्षांनी संस्थेचे कौतुक करून संस्थेचे नियोजनाचे कौतुक केले, रक्तदानाचे महत्व सांगितले. अतुल वेलणकर यांनी रक्तदान म्हणजेच जीवनदान हे महत्व पटवून दिले व संस्थेचे अध्यक्ष सतीश कुमार दरेकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य रक्तदान शिबिरामध्ये स्थानिक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी सहकार्य करून 71 जणांनी रक्तदान करून रक्तदान कार्यक्रमात शोभा आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बिराजदार मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अंबाबाई चौगुले यांनी केले.